पाहूयात विस्ताराने. रविवारी राज्यात महत्वाची निवडणूक होते. शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यभरात ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. 18 जिल्ह्यांमध्ये 1165 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. सोमवारी मतमोजणी होणार आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर सोमवारी मतमोजणी होईल. या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांची निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. पालघर जिल्ह्यात 342 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे, तर रायगड जिल्ह्यामध्ये 15 ग्रामपंचायतीच्या 116 जागा, तर थेट सरपंचांच्या 16 जागांसाठी मतदान होत आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण पाहिलं तर 15 ग्रामपंचायतीसाठी रायगड जिल्ह्यात निवडणूक होत असून 116 सदस्य आणि 16 सरपंच पदासाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये 247 सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर थेट जनतेतून सरपंच निवडीची प्रक्रिया असल्याने 36 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 61 मतदान केंद्र यासाठी तयार करण्यात आले आहे, तर 306 कर्मचारी यावेळेला मतदानाच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. आपण पाहिला तर शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायतीची निवडणूक होत असल्याने सर्वांचे लक्ष या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे लागले आहे. आजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड.